पनवेल महापालिकेच्या मालकीच्या मल्लनिसारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई कामे जेटिंग रोटिंग आणि गॅबिक मशीनच्या सहा वाहनांची खरेदी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे या वाहनांचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी जी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी वाहनांची बांधणी तसेच त्याचा उपयोगाबाबत उपस्थितांना माहिती दिली या वाहनांचा उपयोग काळुंद्रे नोड कामोठे नोड खारगर नोड कळंबोली नोड तळोजा नोड तसेच इतर समाविष्ट ग्रामीण क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे या ताफ्यातील एका गाडीची किंमत पंचेचाळीस लाख इतकी आहे या वाहनांमुळे स्वच्छता विभागाचे बळकटीकरण होणार असून मल्लनिसारण विभागाची क्षमता वाढणार आहे यातील एकाच वाहनांमध्ये जेटिंग ग्रॅबिंग आणि रॉटिंग या, या बाबींचा समावेश असणार आहे याचा उपयोग नागरी भागातील भूमिगत मल्लनिसारण वाहिन्या आणि मॅनहोल चेंबरांची दैनंदिन मनुष्यविरहित म्हणजेच मॅकॅनाईज पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे सदर वाहनासाठी टाटा चारशे सात गोल्ड या कंपनीची दोन टन क्षमतेची चेसिस वापरण्यात आली आहे